सर्क्युलर मोशन बद्दल बोलणार आहोत. वर्टिकल सर्क्युलर मोशन नेमकी कशी असते याबद्दल आपण चर्चा करू. वर्टिकल सर्क्युलर मोशनचे किती टाइप्स आहेत त्या टाइप्स बद्दल आपण चर्चा करू. त्यानंतर आपण वर्टिकल सर्क्युलर मोशनशी संबंधित ज्या कन्सेप्ट आहेत त्या इतर कन्सेप्ट देखील आपण या लेक्चरमध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे काही एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील का? सहज सांगता येतील. आपण बघतो की ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी यात्रेमध्ये जातो, साईड शो मध्ये जातो, त्यावेळेस साईड शो मध्ये आपण क्रॅडल बघतो, पाळणे बघतो. आणि मग साईड शो मधील ते जे क्रॅडल्स आहेत त्या क्रॅडलची जी मोशन असते ना ती मोशन म्हणजेच त्या ठिकाणी कसली मोशन असते? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असते. साईड शो मधील क्रॅडलची जी मोशन असते ती कसली मोशन असते? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असते. त्यानंतर आपण टीप ऑफ हँड्स ऑफ क्लॉक बद्दल बोललो. आपल्याला माहिती आहे हँड्स ऑफ क्लॉक त्या ठिकाणी कोणत्या मोशन मध्ये फिरत असतो? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्येच फिरत असतो. त्यानंतर आपल्याला व्हेकलच्या टायर्स बद्दल देखील माहिती आहे. ज्यावेळेस व्हेकल त्या ठिकाणी रोड सर्फेस वरून मूव्ह असते त्यावेळेस व्हेकलच्या टायर्स त्या ठिकाणी कसली मोशन परफॉर्म करत असतात? व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच परफॉर्म करत असतात. किंवा आपण एखादा ऑब्जेक्ट घेतला आणि तो ऑब्जेक्ट स्ट्रिंगला टाईट केला आणि स्ट्रिंगला टाईट केलेला ऑब्जेक्ट आपण ज्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवतोय त्यावेळेस साहजिकच आहे ती मोशन देखील कसली मोशन आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच आहे. आणि मग अशा पद्धतीने आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बद्दल बोललेलो आहोत. आता ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन किती टाईप्सचे? तर ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन दोन टाईपचे. त्यामध्ये पहिला टाईप आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय सम मेकॅनिझम. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ज्या दोन टाईपचे आहे त्यामधला पहिला टाईप काय आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय सम मेकॅनिझम. तर त्यातला दुसरा टाईप आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. आणि मग त्यातला आपण पहिला टाईप विचारात घेतोय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय सम मेकॅनिझम. म्हणजे काय? तर जी सर्क्युलर मोशन, जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काही मेकॅनिझमच्या माध्यमातून कंट्रोल केली जाते, काही यंत्रांच्या माध्यमातून कंट्रोल केली जाते, यंत्रसामग्रीच्या माध्यमातून कंट्रोल केली जाते, त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला आपण काय म्हणतोय? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय सम मेकॅनिझम. अर्थात ही जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे ना, ह्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वरती ग्रॅव्हिटीचं काहीही नियंत्रण नसतं. जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मेकॅनिझमच्या माध्यमातून कंट्रोल केली जाते त्या सर्क्युलर मोशन वरती ग्रॅव्हिटीचं नियंत्रण नसतं. म्हणजे ही सर्क्युलर मोशन फक्त आणि फक्त त्या ठिकाणी मेकॅनिझमच्या माध्यमातून नियंत्रित होत असते. म्हणजे ही सर्क्युलर मोशन स्टार्ट होण्यामागे पण त्या ठिकाणी मेकॅनिझमच कारणीभूत असतो आणि ही सर्क्युलर मोशन स्टॉप होण्यामागे पण त्या ठिकाणी काय कारणीभूत असतो? मेकॅनिझमच कारणीभूत असतो. आणि म्हणून ही जी मोशन आहे ही मोशन मेकॅनिझम वरती डिपेंड असल्यामुळं, ग्रॅव्हिटी वरती डिपेंड नसल्यामुळं ही मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ही मोशन विद्यार्थी मित्रांनो कसली मोशन आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. परत एकदा सांगतोय की जी मोशन मेकॅनिझमच्या माध्यमातून नियंत्रित केली जाते ती मोशन कसली मोशन आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. या उलट जी मोशन ग्रॅव्हिटीने नियंत्रित केली जाते ती मोशन, त्या मोशनला आपण काय म्हणणार? या उलट जी मोशन ग्रॅव्हिटीने नियंत्रित केली जाते त्या मोशनला आपण त्या ठिकाणी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतोय. अर्थातच आपण ह्या मोशन बद्दल देखील त्या ठिकाणी बोलतोय. आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या दुसऱ्या टाइप्स वरती आता आलोय आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या दुसऱ्या टाइप्स बद्दल बोलत असताना आपण सांगतोय की दुसऱ्या टाईप मध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ही कशाच्या कंट्रोलमध्ये आहे? ग्रॅव्हिटीच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि म्हणून आपण म्हणतोय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. आणि मग हे सांगत असताना आपण त्या ठिकाणी असं सांगितलं की त्या ठिकाणी आपण काय घेतोय? ऑब्जेक्ट घेतोय. आपण त्या ठिकाणी काय घेतोय? ऑब्जेक्ट घेतोय आणि हा ऑब्जेक्ट स्ट्रिंगला त्या ठिकाणी टाईट करतोय. किंवा आपण एक बॉब घेतोय हा स्ट्रिंगला टाईट करतोय. किंवा तुम्ही असंही म्हणा की आपण एक पॉइंट पास घेतोय आणि हे पॉइंट पास त्या ठिकाणी कशाला टाईट करतोय? स्ट्रिंगला टाईट करतोय. आणि स्ट्रिंगला टाईट केलेलं हे जे पॉइंट मास आहे हे पॉइंट मास आपण त्या ठिकाणी कोणत्या मोशन मध्ये फिरवतोय? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये त्या ठिकाणी काय करतोय? फर्ल करतोय, फिरवतोय. आणि मग ज्यावेळेस हे पॉइंट मास व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल
त्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ह्या पॉइंट मासला सुरुवातीला आपण काय दिलेली असते, एनर्जी दिलेली असते. त्या एनर्जीमुळे हे पॉइंट मास व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. पण ह्या पॉइंट मास वरती कशाचं नियंत्रण आहे? ग्रॅव्हिटीचं नियंत्रण आहे. ह्या पॉइंट मास वरती ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं नियंत्रण असल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे ज्या वेळेस हे पॉइंट मास लोअर मोस्ट पोझिशन कडून अपर मोस्ट पोझिशन कडे जाण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस त्या पॉइंट मास वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होईल आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या पुलमुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्या पॉइंट मासला खाली पुल केल्यामुळे ओढल्यामुळे साहजिकच आहे की त्या पॉइंट मासची वेलॉसिटी लोअर मोस्ट पोझिशन कडनं अपर मोस्ट पोझिशन कडे जात असताना ती वेलॉसिटी काय होत जाईल? कमी होत जाईल. त्या पॉइंट मासची वेलॉसिटी लोअर मोस्ट पोझिशन कडनं अपर मोस्ट पोझिशन कडे जाताना काय होत जाईल? कमी होत जाईल. आणि मग त्यामुळं ती वेलॉसिटी कमी होत जात असल्यामुळं ही जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे ही कसली मोशन आहे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची कन्सेप्ट आपण बोर्डच्या माध्यमातून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. आता ही जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे किती टाइप्स आहेत? दोन टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय सम मेकॅनिझम, तर दुसरा टाइप आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. आणि अर्थातच पहिल्या टाइप बद्दल आपण चर्चा करू. पहिला टाइप काय आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय सम मेकॅनिझम, म्हणजे जे मोशन फक्त आणि फक्त मेकॅनिझमच्या मशीनच्या यंत्राच्या माध्यमातूनच काय केली जाते? नियंत्रित केली जाते. आणि ज्या मोशनवरती ग्रॅव्हिटीचा सुताराम इफेक्ट नसतो, काहीही इफेक्ट नसतो, ती जी मोशन आहे त्या मोशनला आपण काय म्हणतोय? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय सम मेकॅनिझम. आता ही जी मोशन आहे ही मोशन मेकॅनिझमच्याच माध्यमातून कंट्रोल केली जाते, म्हणजेच ही मोशन मेकॅनिझममुळे स्टार्ट होते, ही मोशन मेकॅनिझममुळे स्टॉप होते, आणि ही जी मोशन आहे ही मोशन मेकॅनिझममुळेच परफॉर्म होते. आता ही जी मोशन आहे ह्या मोशनवरती ग्रॅव्हिटीचं नियंत्रण नसल्यामुळं किंवा ग्रॅव्हिटेशनलच्या पुलचा ह्या मोशनवरती त्या ठिकाणी इफेक्ट होत नसल्यामुळं ही जी मोशन आहे कसली मोशन आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. याची एक्झाम्पलच सांगायची म्हटलं तर मोशन ऑफ हँड्स ऑफ क्लॉक, घड्याळ्यातली काटे, घड्याळ्यातल्या काट्यांची जी मोशन आहे ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन तर आहेच आहे पण ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. कसली मोशन आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. तर दुसरं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मोशन ऑफ क्रॅडल इन साईड शो. आपण यात्रांमध्ये जातो, यात्रांमधले पाळणे बघतो, बऱ्याचदा त्या पाळण्यांमध्ये आपण बसतो. आता हे जे पाळणे आहेत हे पाळणे त्या ठिकाणी कोणत्या मोशनमध्ये फिरताना दिसतात? व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरणारे ते जे पाळणे आहेत ते पाळणे त्या ठिकाणी कशाच्या माध्यमातून व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतात? मेकॅनिझमच्या माध्यमातून व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतात. आणि मग मेकॅनिझमच्या माध्यमातून व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारे ते जे पाळणे आहेत त्या पाळण्याची मोशन ही त्या ठिकाणी कसली मोशन असलेली आपल्याला दिसते? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असलेलं आपल्याला दिसतं. अशा प्रकारे आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय सम मेकॅनिझम बद्दल त्या ठिकाणी बोललो. आता आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बद्दल बोलत असताना व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ग्रॅव्हिटीने कशी कंट्रोल केली जाते त्याबद्दल आपण बोलतो. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ग्रॅव्हिटीने कशी कंट्रोल केली जाते त्याबद्दल आपण बोलत असताना आपण काय केलं? या केसमध्ये आपण एक स्ट्रिंग घेतली आणि त्या स्ट्रिंगला एक ऑब्जेक्ट टाईप केला. त्या स्ट्रिंगला ऑब्जेक्ट टाईप केल्यानंतर आपण त्या ऑब्जेक्टला किंवा त्या स्ट्रिंगला आपण सुरुवातीला एनर्जी प्रोव्हाइड केली. काय प्रोव्हाइड केली? एनर्जी प्रोव्हाइड केली. ज्यावेळेस आपण त्या स्ट्रिंगला त्या ऑब्जेक्टला सुरुवातीला एनर्जी प्रोव्हाइड करतोय आणि एनर्जी प्रोव्हाइड करून आपण त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी आपण फिरवतोय किंवा व्हर्ल करतोय त्यावेळेस तो ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये तर फिरेल, पण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरणाऱ्या त्या ऑब्जेक्टवरती त्या पॉइंट मासवरती त्या ठिकाणी कोणता फोर्स ऍक्ट होईल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि आपणा सर्वांना तर माहितीच आहे की हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ऑब्जेक्टला कुठल्या डायरेक्शनला पुल करेल? डाऊनवर्ड डायरेक्शनला पुल करेल. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट वरती चाललाय, एखादा पॉइंट मास वरती चाललाय आणि लोअर मोस्ट पोझिशन कडून अपर मोस्ट पोझिशन कडे जाणाऱ्या लोअर मोस्ट पोझिशन कडून अपर मोस्ट पोझिशन कडे जाणाऱ्या एखाद्या ऑब्जेक्ट वरती एखाद्या पॉइंट मास वरती
जर त्या ठिकाणी फोर्स ऍक्ट केला जात असेल तर तो ऑब्जेक्ट ते पॉइंट मास लोअर मोस्ट पोझिशन कडून अपर मोस्ट पोझिशन कडे जात असताना त्याचा स्पीड वाढतच नाही, त्याचं स्पीड काय होत जातं, कमी होत जातं. त्या ऑब्जेक्टचं त्या पॉइंट मासचं स्पीड वाढतच नाही, काय होत जातं, कमी होत जातं. म्हणजेच ऑब्जेक्टचं स्पीड लोअर मोस्ट पोझिशनला सर्वात जास्त, जसं जसं तो ऑब्जेक्ट वरती जाईल तसं तसं ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या पुलमुळं त्या ऑब्जेक्टचं स्पीड काय होत जाईल, कमी होत जाईल. आणि अर्थातच त्या ऑब्जेक्टचं स्पीड टॉप मोस्ट पोझिशनला तर एकदम कसं असेल, मिनिमम असेल. आणि मग त्या ऑब्जेक्टचं स्पीड लोअर मोस्ट पोझिशन कडून अपर मोस्ट पोझिशन कडे जात असताना कमी कमी होत जात असल्यामुळं ही जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. कसली मोशन आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. आणि या नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दलच आपण आजच्या लेक्चर मध्ये काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सांगितलं की स्ट्रिंगला टाईट केला ऑब्जेक्ट कसली मोशन परफॉर्म करतोय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आणि या ऑब्जेक्टचे आपण तीन पोझिशनची मोशन किंवा तीन पोझिशनचं स्पीड आपण त्या ठिकाणी विचारात घेतोय. आता ऑब्जेक्ट ज्या पोझिशन मधून जातोय त्यापैकी आपण तीन पोझिशन विचारात घेतोय, अपर मोस्ट पोझिशन, मिडल पोझिशन आणि बॉटम पोझिशन, त्याला आपण लोअर मोस्ट पोझिशन पण म्हणतो. मग ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना ग्रॅव्हिटेशनल पुलमुळं त्या ऑब्जेक्टचं बॉटम पोझिशनचं स्पीड वेगळं असेल, मिडल पोझिशनचं स्पीड वेगळं असेल आणि टॉप मोस्ट पोझिशनचं स्पीड वेगळं असेल. त्या ऑब्जेक्टचं टॉप मोस्ट पोझिशनचं जे स्पीड आहे ते आपण घेतलंय फॅट बेस ए. ते स्पीड किती आहे, फॅट बेस ए. त्या ऑब्जेक्टचं टॉप मोस्ट पोझिशनचं स्पीड फॅट बेस ए आहे. तर ऑब्जेक्टची टॉप मोस्ट पोझिशनची काय एनर्जी किती आहे, 1/2 m फॅट बेस ए स्क्वेअर. ऑब्जेक्टची टॉप मोस्ट पोझिशनची कायनेटिक एनर्जी किती आहे, 1/2 m व्ही एट बेस ए स्क्वेअर. तर त्या ऑब्जेक्टची टॉप मोस्ट पोझिशनची त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी किती आहे, एम जी एच. पण या ठिकाणी बॉटम पोझिशन पासून त्या ऑब्जेक्टची हाईट किती आहे, तर त्या ऑब्जेक्टची हाईट आहे रेडियस प्लस रेडियस त्या ठिकाणी 2r, r प्लस r 2r म्हणजेच त्या ठिकाणी एम जी इंटू 2r म्हणजेच त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी किती मिळाली आपल्याला, 2m च्या. बघा ऑब्जेक्टची टॉप मोस्ट पोझिशनची वेलॉसिटी किती आहे, फॅट बेस ए. त्या ऑब्जेक्टची अर्थातच बॉबची टॉप मोस्ट पोझिशनची कायनेटिक एनर्जी किती आहे, 1/2 m फॅट बेस ए स्क्वेअर. आणि त्याच ऑब्जेक्टची टॉप मोस्ट पोझिशनची पोटेन्शियल एनर्जी किती आहे, एम जी एच म्हणजेच एम जी इंटू 2r म्हणजेच 2m च्या. आता हा ऑब्जेक्ट बॉटम पोझिशनला ज्या वेळेस येईल त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची बॉटम पोझिशनची वेलॉसिटी किती आहे, फॅट बेस बी. त्या ऑब्जेक्टची बॉटम पोझिशनची लोअर मोस्ट पोझिशनची वेलॉसिटी किती आहे, फॅट बेस बी. त्या ऑब्जेक्टची लोअर मोस्ट पोझिशनची अर्थातच बॉटम पोझिशनची कायनेटिक एनर्जी किती आहे, 1/2 m व्ही एट बेस बी स्क्वेअर. आणि त्याच ऑब्जेक्टची बॉटम पोझिशनची त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी आहे एम जी एच. पण या ठिकाणी बॉटम पोझिशन पासून त्या बॉबची हाईट झिरो आहे, त्यामुळे या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी एम जी इंटू 0 म्हणजे त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, 0 असणार आहे. ऑब्जेक्टची बॉटम पोझिशनची वेलॉसिटी आहे फॅट बी, फॅट बेस बी. ऑब्जेक्टची बॉटम पोझिशनची अर्थातच लोअर मोस्ट पोझिशनची कायनेटिक एनर्जी आहे 1/2 m फॅट बेस बी स्क्वेअर. आणि ऑब्जेक्टची बॉटम पोझिशनची अर्थातच लोअर मोस्ट पोझिशनची पोटेन्शियल एनर्जी किती आहे, एम जी एच इज इक्वल टू एम जी इंटू 0 इज इक्वल टू 0. आता हाच ऑब्जेक्ट त्या ठिकाणी मिडल पोझिशनला गेला तर त्याची वेलॉसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. ऑब्जेक्टची मिडल पोझिशनची वेलॉसिटी काय असेल, फॅट बेस सी. ऑब्जेक्टची मिडल पोझिशनची कायनेटिक एनर्जी काय असेल, 1/2 m फॅट बेस सी स्क्वेअर. तर ऑब्जेक्टची मिडल पोझिशनची पोटेन्शियल एनर्जी काय, एम जी एच. पण या ठिकाणी ऑब्जेक्ट मिडल पोझिशनला असताना बॉटम पोझिशन पासून त्याची हाईट किती आहे, आर आहे. आणि म्हणून त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी किती येईल, एम जी आर. त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी किती, एम जी आर. आता हा ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना टॉप मोस्ट पोझिशनला वेलॉसिटी डिफरंट आहे, टॉप मोस्ट पोझिशनला कायनेटिक एनर्जी डिफरंट आहे, टॉप मोस्ट पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी पण डिफरंट आहे, बॉटम पोझिशनला वेलॉसिटी डिफरंट आहे, बॉटम पोझिशनला कायनेटिक एनर्जी डिफरंट आहे आणि बॉटम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी पण डिफरंट आहे. त्याचबरोबर मिडल पोझिशनला वेलॉसिटी डिफरंट आहे, मिडल पोझिशनला त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी पण डिफरंट आहे आणि मिडल पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी पण डिफरंट आहे. आणि म्हणून आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ह्या ऑब्जेक्टची जी मोशन आहे ती कसली मोशन होती, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ह्या बॉबची जी मोशन होती ती कसली मोशन आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि मग आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा ऑब्जेक्ट
ज्यावेळी स्टॉप लॉस पोझिशन ला येईल ए पॉइंट ला येईल त्यावेळेस त्या ऑब्जेक्टचं वेट एमजी कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट झालेला असेल डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेला असेल आणि तो ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला अटॅच केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन देखील कुठल्या डायरेक्शनला असेल डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल आणि म्हणून टी ऍट बेस ए हे स्ट्रिंग मधलं टेन्शन आणि वेट एमजी या दोघांची डायरेक्शन या ठिकाणी कसं असेल सेम असेल ऑब्जेक्ट ज्यावेळी ए पॉइंटला असेल त्यावेळेस ऑब्जेक्ट ए पॉइंटला असताना ऑब्जेक्ट जे वेट आहे ते वेट एमजी कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट झालेला असेल डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेला असेल त्याच वेळेस हा ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन सुद्धा त्या ठिकाणी कुठे ऍक्ट झालेला असेल डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेला असेल आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेला ह्या दोन घटकांची त्या ठिकाणी काय होणार आहे ऍडिशन होणार आहे अर्थातच ज्या घटकांची ऍडिशन होते ज्या घटकांचे त्या ठिकाणी रिझल्टंट फोर्स आपल्याला मिळतोय तो रिझल्टंट फोर्स या ठिकाणी त्या बॉबला काय प्रोव्हाइड करतोय सेंट्रिप्युटल फोर्स प्रोव्हाइड करतोय टेन्शन आणि वेट एमजी यांच्यावर त्या ठिकाणी बॉबला कोणता फोर्स प्रोव्हाइड केला जातोय सेंट्रिप्युटल फोर्स प्रोव्हाइड केला जातोय आणि मग त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय मिळेल टी ऍट बेस ए प्लस एमजी इज इक्वल टू सेंट्रिप्युटल फोर्स दॅट इज टी ऍट बेस ए प्लस एमजी इज इक्वल टू एम व्ही ऍट बेस ए स्क्वेअर अपॉन आर टी ऍट बेस ए प्लस एमजी इज इक्वल टू काय एम व्ही ऍट बेस ए स्क्वेअर अपॉन आर अशा प्रकारे ऑब्जेक्ट टॉपमोस्ट पोझिशनला असताना आपल्याला त्या ठिकाणी काय मिळेल इक्वेशन मिळेल आणि मग हे सगळं त्या ठिकाणी आपण कशाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय बोर्डच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण काय सांगितलंय आपण एक ऑब्जेक्ट घेतलाय तो कशाला टाईट केलाय स्ट्रिंगला टाईट केलाय आणि कोणत्या मोशन मध्ये फिरवलाय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवलाय तो ज्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय तो ज्या सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय त्या सर्क्युलर पाथची रेडियस किती आहे आर आहे आता हा ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी ही कंटिन्युअसली काय होते चेंज होते त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी कंटिन्युअसली काय होते चेंज होते म्हणजे त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी टॉप मोस्ट पोझिशनला डिफरंट आहे मिडल पोझिशनला डिफरंट आहे आणि बॉटम पोझिशनला कशा आहे डिफरंट आणि मग तिन्ही पोझिशनला डिफरंट वेलॉसिटी असणारा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची टॉप मोस्ट पोझिशनची वेलॉसिटी अर्थातच अपर मोस्ट पोझिशनची वेलॉसिटी एक्झॅक्ट किती आहे हे आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचंय आणि हे फाइंड आउट करत असताना त्या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आपण सांगितल्या पाहिजे ज्यावेळेस ऑब्जेक्ट अर्थातच स्पेरिकल बॉब ज्यावेळेस स्ट्रिंगला बांधलेला स्पेरिकल बॉब त्या ठिकाणी कसली मोशन परफॉर्म करत असतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो त्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या त्या बॉबवरती किती फोर्सेस ऍक्ट होतात दोन फोर्सेस ऍक्ट होतात त्या बॉबवरती दोन फोर्सेस ऍक्ट होतात त्यातला पहिला आहे त्या स्पेरिकल बॉबचं वेट जे कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट झालेला आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा बॉब ज्यावेळेस ए पॉइंट असतो अपर मोस्ट पॉइंट असतो अपर मोस्ट पोझिशन असतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टचा वेट कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट झालेला असतं डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेला असतो त्याचबरोबर हा ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला टाईट केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन सुद्धा त्या ठिकाणी कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट झालेलं असतं डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेलं असतं आणि मग स्ट्रिंग मधलं टेन्शन जे डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झाले बॉबचं वेट एमजी जे डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झाले डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेले हे दोन्ही घटक त्या ठिकाणी स्पेरिकल बॉबला किंवा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला काय प्रोव्हाइड करतात सेंट्रिप्युटल फोर्स प्रोव्हाइड करतात कोणता फोर्स प्रोव्हाइड करतात सेंट्रिप्युटल फोर्स प्रोव्हाइड करतात आणि म्हणून त्या ठिकाणी क्वेश्चन काय मिळेल आपल्याला टी ऍट बेस ए प्लस एमजी इज इक्वल टू एम व्ही ऍट बेस ए स्क्वेअर अपॉन आर टी ऍट बेस ए प्लस एमजी इज इक्वल टू एम व्ही ऍट बेस ए स्क्वेअर अपॉन आर याला एक क्वेश्चन नंबर त्या ठिकाणी काय दिला आपण फर्स्ट दिला आता हा बॉब जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार असेल तर त्यासाठी महत्वाची कंडिशन आहे जर ह्या बॉबला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं असेल किंवा कंटिन्यू करायचं असेल तर त्यासाठी एक महत्वाचं त्या ठिकाणी कंडिशन आहे आणि ती कंडिशन म्हणजेच काय तर स्ट्रिंग मधलं टेन्शन हे त्या ठिकाणी झिरो पेक्षा ग्रेटर पाहिजे किंवा झिरो पाहिजे जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉबला टॉप मोस्ट पोझिशन पासून पुढे जायचं असेल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉबला टॉप मोस्ट पोझिशन पासून जर पुढे जायचं असेल पुढे जायचं असेल तर स्ट्रिंग मधलं टेन्शन ऍटलीस्ट किती पाहिजे झिरो पाहिजे नाहीतर झिरो पेक्षा ग्रेटर पाहिजे टेन्शन झिरो पेक्षा लहान असून चालणार आहे का नाही आणि मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉबचं टेन्शन ऍटलीस्ट झिरो असेल तर आणि तरच तो बॉब ए पॉइंट पासून काय होईल पुढे जाईल अदरवाईज तो बॉब ए पॉइंट पासून पुढे जाणार नाही आणि या ठिकाणी आपण सांगतोय In order to continue,
वर्टिकल सर्क्युलर मोशन मोशन एट पॉइंट ए टेंशन मस्ट बी ग्रेटर देन और इक्वल टू जीरो. टेंशन मस्ट बी ग्रेटर देन और इक्वल टू जीरो. या ठिकाणी आपण टेंशन टी एट बेस ए किती घेतोय जीरो घेतोय. या ठिकाणी टेंशन टी एट बेस ए किती घेतोय आपण जीरो घेतोय. हियर टी एट बेस ए इज इक्वल टू जीरो. देअरफोर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल नेक्स्ट स्टेप. टी एट बेस ए प्लस एम जी इज इक्वल टू एम व्ही एट बेस ए स्क्वेअर अपॉन आर असं आपल्याला इक्वेशन मिळालं होतं. आपण या ठिकाणी टी एट बेस ए च्या ठिकाणी काय घेतोय जीरो घेतोय. सो जीरो प्लस एम जी इज इक्वल टू एम व्ही एट बेस ए स्क्वेअर अपॉन आर. जीरो प्लस एम जी म्हणजेच एम जी इज इक्वल टू एम व्ही एट बेस ए स्क्वेअर अपॉन आर. एम लेम त्या ठिकाणी काय होईल कॅन्सल होईल. आर राईट हँड साइड ला डिवाइड लेफ्ट हँड साइड ला जाऊन काय होईल मल्टिप्लाय होईल. सो व्ही एट बेस ए स्क्वेअर इज इक्वल टू आर जी. व्ही एट बेस ए स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. Taking square root on both sides. So V at base A is equal to under root RG. V at base A is equal to under root RG. अशा प्रकारे आपण टॉप मोस्ट पोझिशन चे अपर मोस्ट पोझिशन चे ऑब्जेक्ट ची काय फाइंड आउट केली. स्पेरिकल बॉब ची काय फाइंड आउट केली. वेलोसिटी फाइंड आउट केली. ही वेलोसिटी फाइंड आउट करत असताना आपण ऑब्जेक्ट अपर मोस्ट पोझिशन ला असताना पॉइंट मास अपर मोस्ट पोझिशन ला असताना बॉब अपर मोस्ट पोझिशन ला असताना हा बॉब ज्या स्ट्रिंग ला अटॅच केलाय त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन किती आहे म्हणून सांगितलं झिरो आहे म्हणून सांगितलं. अर्थातच आपण स्ट्रिंग मधलं टेन्शन झिरो आहे हे आपण ऍझम केले. आपण मानलंय की स्ट्रिंग मधलं टेन्शन किती आहे झिरो आहे आणि स्ट्रिंग मधलं टेन्शन झिरो आहे असं मानल्यानंतरच आपल्याला त्या पॉइंट मासची त्या बॉडीची त्या ऑब्जेक्टची त्या बॉबची अपर मोस्ट पोझिशनची वेलोसिटी मिळते. अपर मोस्ट पोझिशनची वेलोसिटी मिळते ना अर्थातच किती मिळते व्ही एट बेस ए इज इक्वल टू अंडर रूट आर जी. ऍक्च्युली ऑब्जेक्ट ए पॉइंटला असताना बॉडी ए पॉइंटला असताना जर स्ट्रिंग मधलं टेन्शन कसं असेल झिरो असेल तर स्ट्रिंग काय होईल स्लॅक होईल. स्ट्रिंग काय होईल स्लॅक होईल आणि स्ट्रिंग स्लॅक होईल त्यामुळं हा जो ऑब्जेक्ट आहे ही जी बॉडी आहे ही बॉडी पुढे जाऊ शकणार नाही. ही बॉडी पुढे जाऊ शकणार नाही. म्हणजे प्रॅक्टिकली जर सांगायचं झालं तर ऑब्जेक्ट टॉप मोस्ट पोझिशनला असताना बॉडी टॉप मोस्ट पोझिशनला असताना स्ट्रिंग मधलं टेन्शन हे प्रॅक्टिकली एक्झॅक्ट झिरो नसणार आहे. ऑब्जेक्ट मध्ये ज्या अर्थी मोशन आहे त्या अर्थी हा ऑब्जेक्ट ज्या स्ट्रिंगला त्या ठिकाणी टाईप केलाय त्या स्ट्रिंग मध्ये काहीतरी टेन्शन असणार आहे आणि ज्या टेन्शनमुळे ऑब्जेक्ट पुढे मुळू शकणार आहे. आणि मग हा ऑब्जेक्ट ज्या वेळेस ए पॉइंट वरून सी पॉइंट कडे मुव्हायला लागेल त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी काय होत जाईल वाढत जाईल. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी काय होत जाईल वाढत जाईल. आणि हा ऑब्जेक्ट लोअर मोस्ट पोझिशनला असताना तर त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी कशी असेल मॅक्झिमम असेल. आणि मग ऑब्जेक्टची वेलोसिटी मॅक्झिमम आहे बॉडीची वेलोसिटी लोअर मोस्ट पोझिशनला मॅक्झिमम आहे असं आपण सांगतोय. याचा अर्थ आपल्याला त्या बॉडीची लोअर मोस्ट पोझिशनची वेलोसिटी काय करावी लागणार आहे फाइंड आउट करावी लागणार आहे. आणि म्हणून आपण म्हणतोय वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट किंवा वेलोसिटी ऑफ बॉब ज्याला तुम्ही ऑब्जेक्ट पण म्हणू शकता ज्याला तुम्ही पॉइंट मास पण म्हणू शकता. पॉइंट मास ऍट विच पोझिशन ऍट लोअर मोस्ट पोझिशन
एट लोअर मोस्ट पोजिशन। आता अपन लोअर मोस्ट पोजिशन बी ची ऑब्जेक्ट ची बॉडी ची काय फाइंड आउट करते है, वेलोसिटी फाइंड आउट करते है। ही वेलोसिटी फाइंड आउट करता है अपन को विचार देते है लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी बाय यूजिंग लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी। आता हा लॉ काय आहे, तर हा लॉ सांगतो की एनर्जी कैन नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कैन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म। एनर्जी निर्माण पण होत नाही आणि नष्ट पण होत नाही, ती एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात जाते। तर या ठिकाणी आपण बघतोय ऑब्जेक्ट ज्यावेळेस टॉप मोस्ट पोझिशन कडनं बॉडी ज्यावेळेस टॉप मोस्ट पोझिशन कडनं बॉटम पोझिशन कडे येते त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची त्या बॉडीची हाईट कमी होत जाते, म्हणजेच त्या बॉडीची त्या बॉबची पोटेन्शियल एनर्जी कमी होत जाते। पण त्याच वेळेस ऑब्जेक्ट टॉप मोस्ट पोझिशन कडनं अपर मोस्ट पोझिशन कडनं लोअर मोस्ट पोझिशन कडे येत असताना त्या ऑब्जेक्टची त्या बॉडीची स्पीड वाढत जाते, त्या बॉडीचं स्पीड वाढत जाते, म्हणजेच त्या बॉडीची त्या ऑब्जेक्टची त्या बॉबची कायनेटिक एनर्जी वाढत जाते। म्हणजे एक गोष्ट तर क्लिअर आहे की ऑब्जेक्ट ए पोझिशन कडून बी पोझिशन कडे येत असताना बॉडी ए पोझिशन कडून बी पोझिशन कडे येत असताना पोटेन्शियल एनर्जी कमी होत जाते पण कायनेटिक एनर्जी काय होत जाते, वाढत जाते। आणि म्हणून आपण या ठिकाणी सांगतोय की डिक्रीज होणारी जी कायनेटिक एनर्जी आहे, डिक्रीज होणारी जी पोटेन्शियल एनर्जी आहे, त्या डिक्रीज होणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर या ठिकाणी कशामध्ये होते, कायनेटिक एनर्जी मध्ये होते। ज्यावेळेस ऑब्जेक्ट अपर मोस्ट पोझिशन कडनं लोअर मोस्ट पोझिशन कडे येतोय त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होत जाते पण कायनेटिक एनर्जी वाढत जाते। मग ऑब्जेक्टच्या डिक्रीज होणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर त्या ठिकाणी कशामध्ये होते, इन्क्रीज होणाऱ्या कायनेटिक एनर्जी मध्ये होते। आणि मग त्या ठिकाणी लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जीचा रेफरन्स घेऊन आपण सांगतोय की डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी। आणि मग आता डिक्रीज झालेली पोटेन्शियल एनर्जी जर फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की टॉप मोस्ट पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी किती आहे, 2 mg। टॉप मोस्ट पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी आहे 2 mg, बॉटम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी आहे 0। आणि किती पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज झाली, तर 2 mg एवढी पोटेन्शियल एनर्जी त्या ठिकाणी काय झाली, डिक्रीज झाली। आता कायनेटिक एनर्जी किती इन्क्रीज होते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तर कायनेटिक एनर्जी किती इन्क्रीज होते हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फायनल कायनेटिक एनर्जी मधनं इनिशियल कायनेटिक एनर्जी काय करावं लागेल, त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करावं लागेल। मग या ठिकाणी फायनल कायनेटिक एनर्जी आहे 1/2 m^2 इनिशियल कायनेटिक एनर्जी आहे 1/2 m^2। आणि मग त्या ठिकाणी फायनल कायनेटिक एनर्जी 1/2 m^2 मधनं इनिशियल कायनेटिक एनर्जी 1/2 m^2 हे त्या ठिकाणी काय करतोय आपण, सबस्ट्रॅक्ट करतो। आणि मग हे सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 2 mg इज इक्वल टू या दोन्ही टर्म्स मध्ये 1/2 ही 1/2 m ही टर्म त्या ठिकाणी कशी आली, कॉमन आली। आणि मग ही टर्म आपण त्या ठिकाणी कॉमन घेण्याचा प्रयत्न करू, 1/2 m इन ब्रॅकेट \(b^2) -\(a^2) अशी त्या ठिकाणी आपल्याला स्टेप मिळेल। आता या ठिकाणी m बाय m काय होईल, कॅन्सल होईल, 2 राईट हँड साइड ला डिवाइड, लेफ्ट हँड साइड ला काय होईल, मल्टिप्लाय होईल। सो आपल्याला काय मिळेल, \(b^2) -\(a^2) इज इक्वल टू 2 × 2 gr 4 gr किंवा 4 rg। बट आपल्याला माहिती आहे \(b^2) इज इक्वल टू काय आहे, आरजी आहे। \(b^2) इज इक्वल टू काय आहे, आरजी आहे। सो \(b^2) -rg इज इक्वल टू 4 rg इज इक्वल टू 4 rg। आरजी लेफ्ट हँड साइड ला माइनस आहे, राईट हँड साइड ला जाऊन काय होईल, प्लस होईल। सो \(b^2) इज इक्वल टू 4 rg प्लस आरजी, \(b^2) इज इक्वल टू 5 rg \(b^2) इज इक्वल टू 5 rg टेकिंग सोल्ट ऑन बोथ साइड।
taking square root on taking square root on both side. So काय मिला पहला फैट बेस b is equal to under root 5rg. फैट बेस b is equal to under root 5rg. अशा प्रकारे आपल्याला लोअर मोस्ट पोजिशन ची ऑब्जेक्ट ची बॉडी ची पॉइंट मास ची काय मिळाले त्या ठिकाणी वेलोसिटी मिळाली. आपल्याला ऑब्जेक्ट ची बॉडी ची पॉइंट मास ची लोअर मोस्ट पोजिशन ची काय मिळाली त्या ठिकाणी वेलोसिटी मिळाली आणि अर्थातच ती किती आहे अंडर रूट 5rg. आता आपल्याला ऑब्जेक्ट ची मिडल पोजिशन ची त्या ठिकाणी काय फाइंड आउट करायची वेलोसिटी फाइंड आउट करायची. ऑब्जेक्ट आपल्याला कोणत्या पोजिशन ची वेलोसिटी फाइंड आउट करायची मिडल पोजिशन ची वेलोसिटी फाइंड आउट करायची. आणि मग आपण त्या ठिकाणी म्हणतो वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट और पॉइंट मास ऍट मिडवे पोजिशन. ऍट विच पोजिशन मिडवे पोजिशन. मिडवे पोजिशन सी वेलोसिटी ऑफ बॉब पॉइंट मास ऍट मिडवे पोजिशन सी. आता या ठिकाणी देखील आपण कोणत्या लॉचा रेफरन्स घेतोय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा त्या ठिकाणी काय करतोय रेफरन्स घेतोय. आणि हा रेफरन्स घेताना आपण सांगतोय की ऑब्जेक्टची ए पोझिशनची टोटल एनर्जी आणि सी पोझिशनची टोटल एनर्जी कशी असते सेम असते. बरे ऑब्जेक्टची ए पोझिशनची कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी वेगळी असेल. ऑब्जेक्ट सी पोजिशन की कायनेटिक एनर्जी पोटेंशियल एनर्जी वेगळी असेल. पण दोन्ही ऑब्जेक्ट पण ऑब्जेक्ट ची दोन्ही पोजिशन ची टोटल एनर्जी कशी असते सेम असते. ऑब्जेक्ट ची ए पोजिशन ची कायनेटिक एनर्जी पोटेंशियल एनर्जी ऑब्जेक्ट सी पोजिशन ची कायनेटिक एनर्जी पोटेंशियल एनर्जी बरी कशी असेल डिफरंट असेल पण ऑब्जेक्ट ची दोन्ही पोजिशन ची टोटल एनर्जी कशी असते सेम असते. आणि या ठिकाणी आपण सांगतोय टोटल एनर्जी एट पोजिशन ए इज इक्वल टू टोटल एनर्जी एट पोजिशन सी. आता टोटल एनर्जी एट पोजिशन ए म्हणजेच त्या ठिकाणी टोटल एनर्जी एट पोजिशन ए ही कशाची ऍडिशन आहे ए पोजिशनच्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची ऍडिशन आहे. आणि म्हणून कायनेटिक एनर्जी एट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी एट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी एट सी प्लस पोटेंशियल एनर्जी एट सी. आता कायनेटिक एनर्जी एट ए किती आहे वन अपॉन टू यम व्ही एट बेस ए स्क्वेअर प्लस पोटेंशियल एनर्जी एट ए किती आहे ट्वाइस यम जी आर. आता कायनेटिक एनर्जी एट सी किती आहे वन अपॉन टू यम व्ही एट बेस सी स्क्वेअर प्लस पोटेंशियल एनर्जी एट सी किती आहे यम जी आर. या ठिकाणी ऑब्जेक्ट सी पोझिशन असताना त्या ऑब्जेक्टची बॉटम पोझिशन पासूनची लोअर मोस्ट पोझिशन पासून जी हाईट किती आहे आर आहे. आणि मग याच्यावरून आपल्याला त्या ऑब्जेक्टची सी पॉइंटच्या ठिकाणी काय फाइंड आउट करता येते पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करता येते. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय यम जी एच. पण या ठिकाणी एच किती आहे आता सांगितल्याप्रमाणे आर आहे. आणि म्हणून पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय मिळालं यम जी आर. ऑब्जेक्ट पॉइंट सी ला असताना बॉडी पॉइंट सी ला असताना पॉइंट मास पॉइंट सी ला असताना त्या ठिकाणी त्या पॉइंट मासची पोटेन्शियल एनर्जी किती आहे एम जी आर एवढी आहे. आता या ठिकाणी आपण सांगतोय की वन अपॉन टू यम व्ही एट बेस सी स्क्वेअर याच्यामधलं आपल्याला व्ही एट बेस सी फाइंड आउट करायचं. आणि मग ही फाइंड आउट करण्यासाठी ही स्टर्म फक्त आपण राईट हँड साईड ला घेऊ एम जी आर ची टर्म राईट हँड साईड करून आपण कुठे लिहू लेफ्ट हँड साईड ला लिहू. काय मिळेल म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला वन अपॉन टू यम व्ही एट बेस ए स्क्वेअर प्लस टू एम जी आर मायनस एम जी आर इज इक्वल टू वन अपॉन टू यम व्ही एट बेस सी स्क्वेअर. वन अपॉन टू यम व्ही एट बेस सी स्क्वेअर. आता वन अपॉन टू ला वन अपॉन टू एज इट इज एम ला एम एज इट इज व्ही एट बेस ए चा स्क्वेअर म्हणजे त्या ठिकाणी काय आहे आर जी आहे प्लस टू एम जी आर टू एम जी आर मायनस एम जी आर फक्त एम जी आर इज इक्वल टू वन अपॉन टू यम व्ही एट बेस सी स्क्वेअर. आणि मग या ठिकाणी
अपॉइंट टू यम यम इंटू आर जी म्हणजे काय रे वन अपॉइंट टू यम जी आर प्लस यम जी आर च्या त्या ठिकाणी डिनॉमिनेटर काहीच नाही मग डिनॉमिनेटर दोन्ही टर्मचा सरका करण्यासाठी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला टू ने मल्टिप्लाय करू काय मिळेल आपल्याला टू अपॉइंट टू यम जी आर इज इक्वल टू वन अपॉइंट टू यम डिवाइड बाय सी स्क्वेअर आता डिनॉमिनेटर सारखा झाला आहे न्यूमरेटरच्या आपण ऍडिशन करू वन एम चार प्लस टू एम जी आर थ्री एम जी आर अपॉन टू इज इक्वल टू वन अपॉन टू यम डिवाइड बाय सी स्क्वेअर टू ला टू त्या ठिकाणी काय होईल कॅन्सल होईल एक एम काय होईल कॅन्सल होईल वी ऍट बेस सी स्क्वेअर इज इक्वल टू थ्री आर जी वी ऍट बेस सी स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल थ्री आर जी मिळेल आणि मग या ठिकाणी दोन्ही बाजूंचं जर आपण काय घेतलं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला सी पोझिशनच्या ठिकाणची पण काय म्हणून जाईल फिलॉसफी म्हणून जाईल आणि म्हणून आपण म्हणतोय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड सो वी ऍट बेस सी इज इक्वल टू अंडर रूट थ्री आर जी आपल्याला वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टची टॉप मोस्ट पोझिशनची वेलोसिटी मिळाली अर्थातच ती काय मिळाली वी ऍट बेस ए इज इक्वल टू अंडर रूट आर जी आपल्याला त्याच ऑब्जेक्टची लोअर मोस्ट पोझिशनची अर्थात बॉटम पोझिशनची वेलोसिटी मिळाली आणि ती किती मिळाली वी ऍट बेस बी इज इक्वल टू अंडर रूट फाईव्ह आर जी आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टची आपल्याला मिडल पोझिशनची पण त्या ठिकाणी वेलोसिटी मिळाली आणि अर्थातच ती वेलोसिटी काय मिळाली वी ऍट बेस सी मिळाली वी ऍट बेस सी इज इक्वल टू अंडर रूट थ्री आर जी मिळाली आपण ऑब्जेक्टची टॉप मोस्ट पोझिशन बॉटम पोझिशन आणि मिडल पोझिशन अर्थातच अप्पर मोस्ट पोझिशन लोअर मोस्ट पोझिशन आणि मिडल पोझिशन अशी तिन्ही पोझिशनची वेलोसिटी काय केली त्या ठिकाणी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ऑब्जेक्टचं टॉप मोस्ट पोझिशन आणि बॉटम पोझिशन यांच्यामधल्या टेन्शनचा डिफरन्स फाइंड आउट करणार आहोत टॉप मोस्ट पोझिशन आणि मिडल पोझिशन यांच्यामधल्या टेन्शनचा डिफरन्स फाइंड आउट करणार आहोत आणि मिडल पोझिशन आणि बॉटम पोझिशन यांच्यामधल्या टेन्शनचा देखील डिफरन्स फाइंड आउट करणार आहोत हा डिफरन्स आपण त्या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासण्याचा काय करू प्रयत्न करू धन्यवाद